अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फोटोग्राफर्स बांधवांच्या विद्यमाने जागतिक छायाचित्रण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। तालुक्यातील सर्व फोटोग्राफर्स बांधवांच्या वतीने या निमित्त रॅली सुद्धा काढण्यात आली होती। या बरोबरच फोटोग्राफर्स बांधवांनी स्वतः टिपलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन सुद्धा मार्केट कमिटी सभागृहात भरविण्यात आले होते। या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच फोटोग्राफर्स बांधवांसाठी ज्येष्ठ छायाचित्रकार दत्ता पाटील यांच्या कार्यशाळेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह तालुक्यातील फोटोग्राफर्स बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही बाहेर उभे तर आम्ही समोर करतो गाडी थांबून, तर म्हटलं आपलं काय व्हायचं,
हे पण चाललंय कुठे म्हणजे आम्ही कोणाला करू देत नाही आमच्यासमोर आपला विषय नाही हे पण आम्ही कोणाला आमच्यासमोर करू देत नाही इतका धाक आम्ही तुमच्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि अतिशय चांगली बाब आहे की आपल्या आपल्या माध्यमातून एक सगळी शिस्त मी असं म्हणेल कुठे काय वाईट असेल ते दाखवण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करता. आणि म्हणून तुमचं महत्व हे खूप मोठं आहे समाजामध्ये मोठं आहे सगळ्या दृष्टीने मग समाजात लोक असतील समाज राजकीयदृष्ट्या असेल धार्मिकदृष्ट्या असेल शैक्षणिकदृष्ट्या असेल आपण बघता की तात्काळ ढिसकण दाखवण्याचं काम तुम्ही करता. पूर्वी वर्तमानपत्र फक्त असायचे त्यातली बातम्या सगळ्या घटने दुसऱ्या दिवशी यायची परंतु आता ते विदिन सेकंड म्हणजे आपण बघताय त्याचं काल मी बघितलं ते त्याच्यामध्ये ज्यांचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे मोबाईलचा तुम्ही नसले तरी याला खूप घाबरावं लागतं सध्या. आणि आपण काल बघितलं असं की मी टीव्हीवर टीव्ही सुरू केला आणि बघितलं की म्हणजे फुल पडतोय आणि लोक पण सगळं तिकडे चाललेले आहेत म्हणजे किती अगदी एक क्षणाचाही त्याच्यामध्ये एक सेकंदाचाही मागे पुढे करते लोक कशी सुधी घेत असतात आणि तसंच त्या ठिकाणी दूरदर्शन वगैरे दाखवलं जातं सगळ्या प्रकार माध्यमातून त्या ठिकाणी दाखवलं जातं. आणि म्हणून मला वाटतं की तुमचं महत्व जे आहे त्या माध्यमातून फोटोग्राफीचं व्हिडिओ कॅमेरे आहे त्याचं सर्वात महत्वाचं मला वाटतं या ठिकाणी आहे असं म्हटलं तर वापर करणार नाही. आज आपला फोटोग्राफी दिला म्हणजे तिकडे साजरा करणार खूप काही बोलण्यासारखं आहे पण तुम्हाला सगळ्या लक्षात तिकडे सगळे मंत्री ओळखत आहेत मला कळणार की मी मस्त आहे माझ्या दिपाचा कार्यक्रम आहे त्यामुळे मला कळतं तिकडे आवश्यक आहे त्यामुळे मी आपली रजा या ठिकाणी पुन्हा आपल्या सर्वांना फोटोग्राफी दिनाच्या निमित्ताने खूप शुभेच्छा आहेत मी मला पण शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि पुढचं प्रश्न आहे आज छायाचित्रकार जागतिक छायाचित्रकार दिन हा जामनेरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतोय आणि छायाचित्रकार बांधव हा आपल्या मंत्री महोदयाने सांगितल्याप्रमाणे आम्ही जसे पत्रकार समाजाचे असावत त्याचबरोबरीने आमच्या खांद्याला खांदा लावून आपण सुद्धा समाजाचे अर्थ आहात हे मंत्री महोदयाने यापूर्वीच सांगितलं आहे. तर अशा समाजाच्या आरसा असणाऱ्या माझ्या बांधवांना मी जागतिक छायाचित्र दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे मित्र फोटोग्राफर मित्र काही विषय गमतीने सुद्धा बोलतात की भाऊ लग्नामध्ये सर्वांची यादी असते आणि आमचं यादीत नाव नसतं. खरोखर कोणताही समारंभ असो सुखदुःखाचा प्रसंग असो आपल्या पत्रकार बांधवांना आपण बोलवत असतो आपलं सॉरी छायाचित्रकार बांधवांना बोलवत असतो आणि त्या कार्यक्रमाचे क्षणचित्र आठवणी ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपत असतं आणि मी तर असं म्हणेल की ते उद्याच्या इतिहासाचे साक्षीदार असतात इतिहासच घडवत असतात कारण की आज काढलेला फोटो हा 100 वर्षानंतर सुद्धा तो उपयोगी येणार असतो म्हणजे तो इतिहासाचा एक भाग बनतो त्यामुळे आपण इतिहासकारच आहात असं मी म्हणेल. तर माझे छायाचित्रकार बंधू गमतीने म्हणतात की भाऊ सर्वांची लिस्टमध्ये नाव असतं की कोणाला किती पैसे द्यायचे वगैरे लग्नामध्ये समारंभामध्ये पण आमचं नाव नसतं. खरं आहे मित्रांनो कारण तुम्ही घरचे माणसं असतात की भाऊला घरचा माणूस आहे देऊ नंतर आणि आपल्यासोबत असे पण प्रसंग घडतात की लग्न झालं लग्न झाल्यानंतर जे कॅसेट फोटोग्राफ असतात ते लोक लवकर घेत नाहीत आपली इन्व्हेस्टमेंट अटकून जाते असं होतं की लग्न झाल्यानंतर एक मुलगा होईपर्यंत सुद्धा काही लोक घेत नाहीत बरोबर आहे ना प्रवीण भाऊ. आणि आपण सुद्धा बाब धरत असतात की काही लोकांना मुलगा झाल्यानंतर आपण सुद्धा देत नाही. Thank you.
घेऊन जागतिक फोटोग्राफी दिन या ठिकाणी साजरा केला जातोय. त्यानिमित्ताने या ठिकाणी छायाचित्राचं प्रदर्शन या ठिकाणी भरवलं गेलेलं आहे. हे सुंदर छायाचित्र आमच्या या तालुक्यातले छायाचित्रकार यांनी या ठिकाणी काढलेले आहेत. आज सर्व छायाचित्रकारांना या जागतिक फोटोग्राफी दिनाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.